आणि आणखी एक मोठी घडामोड राज्याच्या राजकारणातनं म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार आहेत. राज्यातल्या टोल संदर्भात राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची ही भेट होते. अल्पेश करकरे आपल्याला अधिक माहिती देणार आहेत. अल्पेश, या भेटीदरम्यान राज ठाकरेंसोबत कोण कोण उपस्थित असतील, कोणत्या मुद्द्यांवरती प्रामुख्यानं मुख्यमंत्र्यांसोबत राज ठाकरे चर्चा करणं अपेक्षित आहे? मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे काही नेते जसं की बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, संदीप देशपांडे, हे सर्व एकत्र मिळत आज सह्याद्री गेस्ट हाऊस येथे 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विविध मुद्द्यांवर भेट घेणार आहेत. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे टोलचा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे आणि इतर देखील प्रश्न मांडले जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून टोलचा मुद्दा राज्यात मोठ्या प्रमाणात गाजतोय. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या टोल संदर्भात मी लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे असं सांगितलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आज ही भेट होतीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या राज्यातले जे टोल आहेत ती टोल मुक्ती सर्वसामान्यांसाठी करावी अशी विनंती राज ठाकरे यांच्याकडून करण्यात येणार आहे. आणि मुख्यमंत्री आता या बैठकीमध्ये नक्की काय निर्णय देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण राज ठाकरे यांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, सरकार काय निर्णय घेतं, त्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करीन असं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं. आणि त्यामुळेच आज राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची भेट होते टोल संदर्भात. त्यामध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते आणि हा टोल मुक्तीचा जो मुद्दा आहे तो नक्की मार्गी लागतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या चर्चेनंतर राज्य सरकार मुख्यमंत्री काय निर्णय देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या बैठकीनंतर राज ठाकरे आपल्या पक्षाची भूमिका नक्की काय स्पष्ट करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्ञानदा, धन्यवाद अल्पेश या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.